कार्यांचं म्हटलं तर अतिशय जे कोरोना कोविड या महामारीमुळे अतिशय दर्जेदार ज्यांचं कार्य झालं, कोणताही व्यक्ती मात्र घराबाहेर पडायला मात्र अतिशय घाबरट होता आणि या घाबरणाऱ्या व्यक्तीनंतर मात्र कोणी जरी पॉइंटवर येणं गरजेचं होतं तेव्हा अतिशय दर्जेदार असं कार्य मात्र आमच्या ताईंच्या शीतलताईंच्या हातून झालेलं आहे. जे गरजू होतं तेव्हा अहोरात्री मात्र अन्न पुरवठा कुठेतरी गरजू गरिबांना कमी पडवता त्या गरिबांना जाऊन अन्नदान पुरवलं. चार ओव्हरचा मॅच आणि जे जे कोविड रुग्ण म्हणून या आढळले त्या रुग्णांना रात्री दोन रात्री तीन वाजता जाऊन स्वतः ॲडमिट करून त्यांची अतिशय त्यांच्या कुटुंबांची तर सेवा केलीच परंतु त्या रुग्णांना जाऊन त्यांना ॲडमिट करणं गरजेचं कारण जवळपासही हर्षात कोण जायला धजावत नव्हतं. तेव्हा आमच्या ताईनं फ्रंटला येऊन समोर येऊन हे अतिशय सामाजिक कार्य केलं. जेवढं कौतुक करावं आमच्या शीतलताई भोईरेंचं तेवढं कमी असेल. सामन्याकडे वळतोया. स्वराज्य प्रल्हाद भोईर मात्रे माफ करा माफ स्वराज मात्रे राईट आर्म मुर्द विकेट राईट आर्म मुर्द विकेट पहिला चेंडू बॅकफुट वगैरे दिशा दिली स्क्वेअर ऑफ द पॉइंट आणि आपलं खातं खोलताना एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. बॅटकडून गावदेवी झू गावचा हा फलंदाज उमेश या उमेशनं मात्र आजचा दिवस गाजवलाय. पहिल्या फलंदाजी पहिल्या सामन्यामगर अक्षर दर्जेदार असा दिविशा एलिमन एरोच्या विरुद्ध रुपेश आणि राजेंद्र त्यांनी भैयांना खाल्ला केला होता. स्वीस शॉट हर्षद मडवी यांच्या फलंदाजून पाहताना आनंद मात्र मिळाला होता. ही विकेट जर लवकरात लवकर मिळाली तर थोडंसं मात्र बॅकफुटवर जाईल पण ही विकेट जर मिळाली नाही तर होत्याचं नव्हतं करून जाईल हा उमेश. महत्वपूर्ण सामना आहे. या सामन्यामधून जो जिंकेल तो कुमार इलेव्हन तुर्बेच्या बाजूला जाऊन बसेल अर्थातच ट्रायंग्युलर सिरीजमध्ये. महत्वपूर्ण लढा चार ओव्हरची गावदेवी जू गाव आणि राज रॉयल्स गठवली. राज रॉयल गोटी झुकवून स्वराज मात्र राईट आर्म उर्दू विकेट ऑफसाइड ऑफसाइड काय जबरदस्त फटका स्पॅट कट केलं होतं बॅकवर्ड पॉइंटला त्यांनी शत्रुरक्षण होतं घोषित. एक धावेसाठी एक धाव मात्र मिळते यावेळी उमेशला. उमेश वैयक्तिक तीन आणि संघाची धावसंख्या तीन वर जाऊन पोहोचल्या. कडक सामना होईल यामध्ये दुमत नाही. दोन्ही तगडे संघ आहेत कारण महत्वाची बात डाकुरा हिटमॅन रोहित मात्रेची जो फॉर्म बरकरार तो परत आलाय. झुंजत होता पण ते तोळेन जगत चार षटकार पाहिले आणि त्याचा फॉर्म ऑफसी सुखावणारा क्षण असेल. डान्सिंग ग्राउंड द विकेट चेंडू हवेत सॉफ्ट डिसमिसल परता बॅलेक बिग विकेट टू स्वराज मात्रे. काय गोलंदाजी यार. जसं डान्सिंग ग्राउंड होत पुढे पुणे आला होता फ्रंटफुटला स्ट्रोक खेळण्यासाठी तिथे चेंडूला त्याने आणखीन शॉट ठेवला. लवली यार चेंडू राईज केला मजबूर केलं शॉट ऑन पूल करण्याचा. इनर लीड लागली चेंडू पॉइंट कव्हरला परतला येऊ उमेश बीच विकेट टू राज रॉयल्स गोठवली. डीजे चषक 2021 सफलते नेण्यासाठी आदरणीय श्री नितीन भोईर कल्पेश भोईर अंकित पाटील वैभव भोईर अक्षय पाटील करुण पाटील शैलेश भोईर सागर पाटील मेघनाथ भोईर भाऊराव भोईर कल्पेश रामकृष्ण भोईर निखिल सोनवणे संदीप पाटील यतीन भोईर वैभव भोईर विराज पाटील अनुज शेट्टी संदेश भोईर त्याचबरोबर ऋषिकेश पाटील नितीन भोईर तुषार ठाकूर मनोज येती अनंत भोईर सुनीत भोईर सुनील भोईर चंदन पाटील साहिल भोईर हिरामन भोईर साहिल भोईर जय पाटील शुभम भोईर यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो ताईंच्या वतीनं शीतल ताईंच्या वतीनं. येथे मला स्ट्रोक केला यावेळी फलंदाजी करताना डाकुरे आता फलंदाज बॅकफुट गला त्याला पंच केला चेंडू जातो लॉंगअपच्या ठिकाणी जिथे तुषार मोहंती हा फिल्डिंगला येतो फील करतोय मात्र दोन धाव मिळतात. यावेळेला खातं खोलताना फलंदाज मोहम्मद त्याचबरोबर अतिशय तायांच्या खांद्याला खांद लावून साजेश भोईर त्यांच्या भावाचं आणि मनोज भोईर यांचं अतिशय कार्य महत्वाचं आहे. त्याचबरोबर आमचे सहयोगी बंधू संजयजी भोईर यांना मी धन्यवाद देतो की सफलतेने स्पर्धा नेण्यासाठी त्यांचं मोलाचं कार्य. इथे षटकाचे चार चेंडू झाल्यात धावा लागल्यात धापकावर तर निर्णयाची प्रतीक्षा करूया का खेळ थांबतोय. जो झिंकेल तो मात्र क्वार्टर फायनल जवळजवळ तिसऱ्या संघामध्ये टॉप थ्रीमध्ये प्रवेश केलेल
नाणेफेक जिंकले पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला यावेळी रॉज रॉयस कोटवलेनं आणि आमंत्रित फलंदाजासाठी यावेळी याज यजमान घरचा संघ गावदेवी जू गाव साजेश भोईर यांचे परम मित्र रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे कर्नाला विभाग प्रमुख रोशन पाटील तारा गाव याचकडून स्पर्धेला शुभेच्छा आल्या आहेत. थँक्यू सो मच रोशन पाटील तारा गाव. तर चेंडू मात्र यावेळचा जो बॉल होता तो डॉट कॉमेंटेटर आहे त्यांनी शुभेच्छा खूप खूप. थँक्यू रोशन पाटील कर्नाला विभाग प्रमुख समालोचक असोसिएशनचे रायगड क्रिकेट यांना शुभेच्छा दिल्यात का चांगली स्पर्धा आहे आणि पाहताना आनंद मिळतोय. खूप खूप तुमचं थँक्स. पुढला चेंडू राईट आर्म फ्रॉम द विकेट स्वराज प्रल्हाद मात्रे पुढे यांचे चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू क्षेत्ररक्षण काले रोखणं मुश्किल आहे आउटफील्ड तेच तर चेंडू सीमा पार 4 रन. एक गडी बाद उमेश परतला आणि इथे मात्र खणखणीत चौकार वसूल केला बॅटमधून डावखुरा फलंदाज मोहम्मदच्या 9 धावा एक गडी बाद. सुरेख गोलंदाजी येत्या 2-3 वर्षांमध्ये याने छाप सोडून गेलाय. कमी वयामध्ये हे आलेला जबरदस्त अनुभव याचं खरं कारण आहे त्यांचा वडील प्रल्हाद मात्रे. या प्रल्हाद मात्रेकडून या मुलांना स्वराज छानस धडे घेतल्या क्रिकेटचं परिवहन केले. छोटा चांगला ओपनर नौजवान गोठोली खेळून खेळणारे त्याचे वडील यांचा मात्र अनुभवाचा फायदा घेत मध्ये 2 वर्षांमध्ये कमाल केला. अचाट अशी कामगिरी या स्वराजच्या पायामध्ये. पहिले षटक संपले 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिले मॅन्डेटरीचं षटक टाकला स्वराज मात्रेने 9 धावा खर्च केल्या आणि एक झटका दिला एक खतरनाक फलंदाज उमेशला त्याने रवाना केलं तंबूच्या दिशेला. यावेळेला गोलंदाज भार घेऊन गोलंदाज किरण राईट आर्म उर्ध विकेट समोर खेळण्यासाठी वैभव फुल टॉस घेतली चांगला फटका अलाउंड द कार्पेट थेट जाईल मोहंती तुषारकडे मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या इथे फील्ड केलं. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त 1 धाव याच फलंदाजाने पाटील ट्रॉम्बे 11च्या विरुद्धात धडाकेबाद फलंदाजी केली 22 धावा 39 मध्ये 22 धावा 3 षटकार उडवले होते आणि तिथे सामन्यामध्ये रंगत आणली या खेळीमुळे याच्या ज्याने आता खातं खोललं. आदरणीय दशरथजी भगत आपला हार्दिक स्वागत आहे. आपण या आपलं स्वागत आहे सुयोग स्मृती चषक 2021 पर्व 12 मध्ये. मी शीतलताई भोईर यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या षटकातील पुढला चेंडू रॉज रॉयल्स कोठोलीकडून किरण राईट आर्म फ्रॉम द विकेट टू मोहम्मद फटका आवेत जाईल कुठे तर प्रेक्षकाच्या भूमिकेत आहे स्वराज आणि इथे मात्र झेल घेताना प्रेक्षक सुपर कॅचर झेल घेतले पण प्रेक्षकांनी षटकार जाईल खात्यामध्ये फलंदाज डावखुरा मोहम्मदच्या धावसंख्येला आकार 16. अभी प्रेक्षक म्हणजे पाहतात ते थेट पक्षाने स्पर्धेचं बॅकफुट वर कडक शॉट यार चान्स फॉर द बाउंड्री का षटकार हो सुपर्ब शॉट यार बॅकफुट वर गेला जागा बनवली खाली क्षेत्र होतं डीप बॅकफुट पॉइंट 1 बाउन्स का षटकार करत्या करिमिता सर्वे सर्वा शीतलताई भोईर यांच्याकडून आपलं हार्दिक स्वागत आहे. काय फटका होता यार 1-6-4 किरणला मात्र विचार करायला लावलंय मोहम्मदने कारण 3 चेंडूमध्ये 11 धावा ठोकून काढल्या धावसंख्या गावदेवी 11ची एक गडी बाद 20 कशमकश वाढेल. तमाम प्रेक्षक जे उपस्थित आहे त्या लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी शीतलताई भोईर यांच्याकडून हार्दिक स्वागत करतोय आणि जे जोडल्यात 24 लाईव्ह इव्हेंट्स या माध्यमातून पाहतात थेट प्रेक्षकपणे स्पर्धेचं त्या आमच्या लाडक्या प्रेक्षक मनपूर्वक स्वागत आहे. काय जबरदस्त फलंदाजी उमेश गेला उमेशच्या जागेमध्ये इरादे स्पष्ट केले जागा घेतली जबाबदारी ओळखली आणि एक नेत्रदीप खेळीच्या दिशेने वाटचाल करताना मोहम्मद बॅकवर्ड पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मीटअप
फुल लेंथचा चेंडू इथे मात्र दिशा खराब होती आणि इथे पंचांची कामगिरी करताना प्रकाश सरप्पाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय हा वाईड बॉलचा एक चांगला निर्णय घेतला आमच्या मंडळाने ये जे आयोजक आहेत कारण गावचा संघ खेळतोय गावचा अंपायर न ठेवता तटस्थ अंपायर थोड़ा जो पाय होता बेंड केला नतीजा लॉफ्ट ऑफ द लॉन्ग ऑफ सुपर्ब शॉट यार कड़क बैट मध्ये एक अनोखे अंदाज मध्ये पाहायला मिळते मामा छह रन मध्ये चाललेल्या सांगणे जुहू गावचाच फलंदाज येते म्हणजे झोड धोड करते दान दान उडवते गोलंदाजाची त्याचं नाव आहे मोहम्मद गावदवी इलेवन जुहू गाव कडक बॅटिंग यार या स्पर्धेच्या सर्वे सर्वाची देवता आहे भोईर मी म्हटल्याप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये अतिशय दर्जेदार काम ज्यांच्याकडून झालं समाजाचं कार्य केलं अहो रात्र झगडल्या पुढे येऊन कार्य केलं आणि अतिशय त्यांची मेहनत कामी आली दुवा मिळाल्या ताईना आशीर्वाद मिळाले फुल टॉस घेतले लाभ केला हातात मोहंतीचा व्हेरी गुड कॅच जिथे कर्दन काल ठरत होता डेंजरस ठरत तिथे मात्र मोहंतीनं काम केलं सीमारेषे लगत बॅलन्स ठेवताना सुरेख झेल टिपला आणि अतिशय जबरदस्त फलंदाजी आक्रमक करत त्याला मात्र पाठवलं तंबूच्या आसऱ्याला दुसरा झटका गावदेवी इलेवन जुहू गावला जाताना मात्र बावीस धमांची एक आकर्षक विस्फोटक खेळी करून गेला दोन षटकार दोन चौकार सहाय्याने बावीस वर बाद दोन गडी बाद धावसंख्या 27 या दरम्यान ऐकूया अभिचं मधुर गीत संघाकडून खेळणारा रुतंक्षण शांत आहे कारण त्याची खेळली मात्र अजून व्हायची भाग आहे तो विस्फोटक खेळ आक्रमक खेळ आज परत आजच्या दिवसात पाहायला मिळणार नाही एक षटकारानं मात्र उडून दिलं होतं त्याच्यानंतर सामना मात्र फिनिश झाला होता तो अधुरे काम पूर्ण करावं लागेल यावेळेला कारण चेंडू चा बाकी आहे एक चेंडू किरणचा दुसरा षटक मार्गस्थ असताना राज रॉयल्स कोठोलीकडून किरण यामुळे समोर आघाडी आलेला वैभव बॅक टू द बॉलर डायव नो रन गुड स्टॉप ऑन द फलंदाज एंड ऑफ द सेकंडर दोन षटकांचा खेळ संपलाय आमंत्रित केलं गावदेवी जुहू गाव इलेवनला त्यामध्ये धावा दोन षटकानंतर जमा केल्या दोन गड्यांच्या मामल्यात 27 राज रॉयल्स कोठोली इलेवन संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आमंत्रित केलं पहिला जबरदस्त झटका मिळाला उमेश परतल्यानंतर मात्र अडचणीत येत होतं असं वाटलेलं होतं पण त्याच्यानंतर मोहम्मदची एक आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली संघाला सावरलं सुस्थितीमध्ये 27 दोन गडी बाद 27 लॉस अप टू विकेट प्रदीप म्हात्रे हे गोठोलीच्या 40 प्लस राज रॉयल्स गोठोली आहे हा संघ आपण खेळताना पाहिला अग्री कोहली प्रीमियर लीग आणि त्यांचा हा राज रॉयल्स गोठोली संघ खेळतोय सुयोग स्मृती चषक 2021 पर्व अतिशय महत्वाचा सामना आहे दोन सामने दोन्ही संघाने जिंकलेले आहे चाललेले तिसरा फेरीमधला हा आमने सामने काटे की टक्कर जो जिंकेल तो उद्या ठेपेल कुमार इलेवन तुर्बेच्या नंतर दुसरा संघ टॉप थ्री मध्ये तर गेल्या वर्षी मात्र वेगळे संघ होते गजानन तुर्बे पार्थ इलेवन बोनकोडे आणि कुशल सारसोले हे तीन संघ टॉप ऑफ थ्री मध्ये पोहोचले होते पर्व 11 मध्ये या सुयोग स्मृती चषक 2020 रात्रीच्या डे नाईट क्रिकेटमध्ये पण ते त्याच्यापैकी गजानन तुर्बे हा स्पर्धेतून बाहेर झालाय बोनकोडाचा खेळ बाकी आहे चॅम्पियन्स ठरला होता लालू हिरो ठरला तर गतवर्षी नितेश पाटीलकडून वृत्तांशूला पारितोषिक जाहीर झालेलं आहे षटकारांचे तीन लगातार षटका मारले तर रोख रुपये 2000 खेळ बाकायचं बाकी आहे दोन्ही लिजेंड क्रिकेटचे मुलगे एक रामचंद्र पाटील एक नारायण म्हात्रे ओ हो खडे खडे काय ताकद आहे यार ही मनगटातली ताकद दाखवली नारायण म्हात्रेंच्या मुलाला रुणालला रामचंद्र पाटीलचा मुलानं अर्थातच हिमाशन छे रन डीजे नितेश पाटील कडून कोणी फलंदाज
गावदेवी इलेवन जुगावचा तर हिट करतोय लगातार, 3 सलग षटकार रोख रुपये 2000, काय कडक शॉट आहे. रुणाल नारायण मात्रे कमजिंग बोल टू हिमांशु रामचंद्र पाटील राइट अमोर द विकेट. व्हाट अ गेम गोइंग एंड गॉन सुपर्ब यार. हा अधूरी खेल होता. मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर फिनिश करणारा षटकार त्याच्या तर लगातार 2, परंतु इथे या सामन्यात सलग 3 षटकार मारावे लागतील रोख रुपये 2000 चे पारितोषिक पटकावण्यासाठी. समीप आहे पारितोषिकीच्या शर्यतीमध्ये. आणखीन एक षटकार मारला तर सन्माननीय हितेश पाटील नितेश पाटील कडून रोख रुपये 2000. काय फलंदाजी यार. आणि एक काल नितेशने गाजवलं होता नाना काका. नागेश म्हणा नितेश म्हणा विश्वास असे तगडे फलंदाज मात्र या जुगावने दिलेले आहेत आजपर्यंत. त्याच्यापैकी विस्फोटक फलंदाज काका. काकाने प्रयोग लावले आपल्या पुतण्यासाठी अर्थातच हिमांशु. जबरदस्त खेळ्या. काय ताकद आहे रथ हातामध्ये. वडिलांची ताकद घेतली या मुलानं. ओ हम किसी से कम नाही असं सांगताना चेंडू. तू लिजेंडरचा मुलगा आहेस तर मीही लिजेंडर दी क्रिकेटर नारायण मात्रेचा मुलगा. माय नेम इज रुणाल. 2 षटकार खाले त्याच्यानंतर अपटी बार सोडला नाही. इज अ चेंज ऑफ द पेस अँड फ्लॅट बीट करून गेला विकेट कीपरच्या हातात. 9 रन कशमकश पाहिलंय. अनुभवाचं कारण मंत्र देताना निलेश पाटील यावल्या रुणालला ते गरजेचं आहे का. 2 षटकार खाल्ला डॉट काढला. इथे पारितोषिक काकांचं मात्र हुकलं पण धावसंख्या लागली यावेळेला 39. अजूनही 9 चेंडूचा खेळ शेष. 2 षटकं 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा पहिल्यांदा फलंदाजी करताना गाठी. झुग अप 11 हेलिकॉप्टर उडवला यावेळेला मिड विकेटला. तुषार मोहंती जोपर्यंत फील्ड करतो एकदा पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा प्रश्नच येत नाही. इथे 5 येथे 4 चेंडूचा खेळ झाला. रुणाल मात्रेने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 2 षटकारासहित 13 आणि धावसंख्या मात्र जाते 40 वर. चांगल्या स्थितीमध्ये ही चाललेली ट्रायंगलमध्ये पोचण्याची दोघांची 2 वाघांची जबरदस्त टक्कर. एका वाघाला घायल होऊन मात्र स्पर्धेतून बाहेरच जावं लागेल आणि एक संघ पोहोचेल उद्याच्या दिवसामध्ये खेळण्याचा ट्रायंगुलर दुसरा संघ. अभे फ्रॉम द बॉडी इथे चकला गेला चांगला चेंडू. बायचा इशारा करताना प्रकाश सरप्पा. कौतुक करावं तेवढं कमी असेल प्रकाश सरप्पाचं कारण सामना खेळल्यानंतर मात्र लगातार 2 सामन्यामध्ये आम्हाला सहकार्य करताना अंपायरच्या रूपामध्ये. बायचा इशाराला धावसंख्या पुढे जाते 41 वर. का तटस्थ पंच ठेवण्या कारण होतं कारण गावचा संघ चांगला निर्णय. मी म्हणतो नेहमीच समालोचकमध्ये सायमन टफेल असा आंतरराष्ट्रीय अंपायर होता ऑस्ट्रेलियाचा. त्याला अंतिम फेरीमध्ये अंपायर करता आलं नव्हतं त्याचं कारण निश्चित नंतर मी सांगेन. राईट अप उर्दू विकेट बॅकपीटवर गेला जागा बनेला शत्ररक्षण खाले पण जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरला जाऊन शत्ररक्षण करेल एक धाव मिळते वैभवला. एकने धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 42 वर. तर सायपन इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 42. कुठे फॅसिलिटी होऊ नये. ऑस्ट्रेलियन पोहोचला होता 1999 फायनलमध्ये. 2003 मध्ये सलग दुसऱ्याला वर्ल्ड कपमध्ये फायनल. 2007 ला लगातार हॅट्रिक होती आणि सायमन टफेल आयसीचा सन्मानित पंच होता पण ऑस्ट्रेलियाचा असल्या कारणानं त्यांना पंचगिरी करता आली नव्हती कारण तो ऑस्ट्रेलियाचा हा असल्या कारणाने ऑस्ट्रेलिया केली होती अंतिम फेरीमध्ये. एक चांगला निर्णय म्हणता येईल कारण गावचा संघ आहे. गोटोली संघाला वाटू नये एखादा संशय येऊ नये संशयाचा फायदा आपल्या संघाला मिळू नये तेव्हा एक सटीक निर्णय. या निर्णयाचं निश्चित स्वागत असेल. धावसंख्या लागल्या 3 षटकं संपल्या 42 2 गडी बाद. तर 2000 रुपयाचे नोट निदेश स्वतः आणि त्याच पुतण्या वडिलांकडून एक जबरदस्त ताकद घेतले आणि तीच वापरतोय सामन्यामध्ये. अखेरचं षटक टाकण्यासाठी राज रॉयल्स रॉयल कडून कोठोली कडून पर्यंत चेंडू गुड बॉल अगेन लपली यॉर्कर टाकला होता खणून काढला ड्राईव्ह केला. स्वराज प्रल्हाद मात्रे इज फिल्डिंग विथ द लॉन्ग ऑन. संदेश भोईर फक्त वैभव भोईर साठी हे पारितोषिक आहे. षटकार मारला तर रोख रुपये 500 आणि बाउंड्रीसाठी 200 संदेश भोईर कडून पारितोषिक वैभव भोईरला. राईट आम ओट. ओ खेळले खेळले काय ताकद यार. वाईड इज लॉंग ऑफ इज द मॅक्सिम आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट. षटकार क्रमांक 3 बॅट मधून या आक्रमक फलंदाज
रुतांशु रामचंद्र पाटील ऑन द फायर, सुपर्ब यार, काय धाव संख्या आहे 49, जोरदार स्वागत केलं एडनेसचं, पहिली सिंगल घेतली, चांगलं काम केलं, स्ट्रायकर रोटेट करताना या तुफाने विस्फोटक फलंदाजा काय स्ट्राईक दिली, काय सामना आहे यार, 49 धाव संख्या, अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष, सामना जिंकेल तर आजचा दिवस मात्र खरोखर जोशामध्ये आनंदामध्ये साजरा करतील दोन्ही संघ जिंकणारे, कारण दोन्ही संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतील, कोणी हार मारणार नाही, पण शेवटचा खेळ असा आहे कोणाला तरी मात्र घायल होऊन अर्थात पराभूत होऊन ही स्पर्धेला रामराम करवायला लागेल. एडनेश कमिंग बोर राईट आर्म ओव्हर द विकेट टू रुतांशु, परत फटका मारला, यावेळेला दिशा दिली पाहिजे, टप्पा गेल, ओ हो बेस, स्वराजला चकवून मात्र यावेळेला वन बाउंड टप्पा घेऊन सीमा पार, आर पार 4 रन, अर्धशत पार करताना 53 धावा या स्कोर बोर्ड वरती गावदे एलिमन जोगाव कडक स्थितीमध्ये आहे. सुपरब्ली यार, बेहाल करून टाकलाय, बॅटचा तडाखा एवढा बसतोय मधोमध आवाजल्यानंतर कानापर्यंत हा गुणगुणला जातो बॅटचा आवाज हितांशु पाटीलचा, वाट ए कडक बॅटिंग यार. 53 लॉस अप 2 विकेट, 3 चेंडू टाकले, 11 धाव वसूल, एक खतरनाक एसपी कडून खेळतो विविधतेने व्यवसाय क्रिकेट मुंबईच्या मध्ये, याला पाचारण काय करायला जातं त्याच्याकडे अशी विस्फोटक फलंदाजी आहे, त्याच्याकडे कडक ताकद आहे, त्याच्यामुळे विविध मुंबईच्या संघाकडून याला पॅकर्स म्हणून बोलावलं जातं, गुजरात नाशिक म्हणा कुठे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खेळू नये, फक्त हवा विमानामधून उडायचं भाग्य आहे आणि ती संधी येणाऱ्या कालामध्ये निश्चित त्याला मिळेल, कारण त्याचा खेळ तसा झकास चाललाय. आक्रमक नेम रुतांशु रामचंद्र पाटील, सुपर प्लेयर रामकृष्ण रामचंद्र पाटील यांच्याकडून खुश झाल्याबद्दल, रामकृष्ण रामचंद्र पाटील यांच्याकडून या बेहद फलंदाजीला खुश होऊन रोख रुपये 500 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, काय खेळ तसा चाललेला आहे सुभाव यार, चला खेळ जास्त थांबू नका, आणि मागच्या सामन्यामध्येच याच सन्मानेनं रामकृष्ण रामचंद्र पाटीलना जो सामना मागच्या सामन्यात फिनिश केला होता तेव्हाही 500 रुपयाची नोट कडकडीत पारितोषिक म्हणून दिली होती आदरणीय रामकृष्ण रामचंद्र पाटील, थँक्स सो मच. एडनेश राज राईट आर्म ओव्हर द विकेट, ओ खडे खडे, इथे मात्र फटका जाईल हातामध्ये स्वराजच्या, विस्फोटक आक्रमक फलंदाजा खेळीचा शेवट, ही बॅक इन पॅव्हिलियन इज गॉन डीजे. संदेश भोईर कडून कोणी फलंदाज लगातार षटकार, कसंही षटकार मारा रोख रुपये 1000, थँक्स संदेशजी भोईर, असं सन्मानी असतात ज्याच्याकडून आत्मविश्वास मिळतो खेळाडूंना, पैसा नसतो तर त्या पाठीमागे ही शाबासकीची थाप असते, पैसा बरेच जणांकडून तुम्हाला असं काढणं तेही मात्र मोठं नेट्याचं काम असतो, धैर्याचं काम असतं, नुटता नसता ती शाबासकीची थाप असते, थँक्स संदेश भोईर. रामकृष्ण रामचंद्र पाटील, नितेश पाटील जे प्राईस आपण लावता मनोबल वाढवता, इथे दोन चेंडूंचा खेळ शिरला का, पहिला डाव संपण्यासाठी गावदेवी जुगाव चांगल्या कडक स्थितीमध्ये 53 गडी बाद, नवीन फलंदाज डावखुरा खेळण्यासाठी रनआउट, या फलंदाजीने 2 वेळा रनआउट होताच्या अगोदर मात्र चांगली फलंदाजी केली होती, ती चूक मात्र सुधारली, ते येण्या कालामध्ये हा आणखीन चांगला खेळ उंचावू शकतो. फटका चांगला जाईल स्वराजच्या वरून, षटकार, मी म्हटलं होतं रनआउटचा जर त्यांनी जी चूक होते ती टाळली तर असे बरेच फटके मात्र आपल्या खात्यात जमा होतील, पहिल्याच फटक्यावर टोळेनजंग षटकार बॅट मधून प्रणवच्या, गुड शॉट यार, धाव संख्या 59. कल्पेश या चेंडूरचा षटका मारला तर कल्पेश बोरकडून 500 रुपये होते, इथे मात्र 1 पाऊंड जाईल स्वराज मात्रेच्या हातामध्ये, एक धाव मात्र मिळते, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला, इथे फलंदाज मात्र प्रणव बाद, कारण क्रॉस झाला नव्हता, चौथा झटका लागलाय पण नुकसान होणार नाही, कारण नो विकेट, टॉसवर निर्णय बरोबर झाल्या तर
इथे खेळ संपते. येस, मी संदेश भोईर यांना विनंती करीन, प्रणव पाटील साठी 1000 रुपये आणि वृत्तांश कडून 500. विनंती करतो मी संदेश भोईर की आपल्या सुभाषने हे पारितोषिक द्यावेल. चला या रितांश, आपला प्राइज घेऊन जा प्लीज प्लीज यार, कारण ते पैसे रुपये असतात ना आमच्याकडे जमा होतात आणि ती जबाबदारी आम्हाला पाळावी लागते. प्रणव या, या तीन वेळा, दोन वेळा रन आउट, त्याच्यानंतर तिसरे आहे. चांगली बात जी गोष्ट होती लक्षात हर्षद, मला दोन वेळा म्हणे तर तीन वेळा हा आत्ताही रन आउट, ही गोष्ट टाळावी लागेल प्रणवला. येणार काल चांगले फटके आहेत आणि फटकेबाजी करताना ही पनवती विकेट जी रनआउटची असते ती टाळणं अतिशय गरजेचं आहे. सुधारणा करावी लागेल रनआउट पळताना खेळपट्टीवर. आदरणीय दसरेजी भगत या व्यासपीठावर हजर आहेत. या स्पर्धेच्या सर्वे सर्वा सुयोग स्मृती चषक 2021 ज्यांच्या लाडक्या भाबाच्या नावानं त्यांच्या आठवीला स्मृती सुजाला देण्यासाठी ही स्पर्धा बोलले त्यांच्या शुभ असते. या स्पर्धेचे सर्वे सर्वा शिल्पकार आदरणीय बोंडकोडा जुगावचे अध्यक्ष शीतलताई भोईर यांच्याकडून आलेल्या पाहुण्यात अर्थात आमच्या दशरथ भगतचं यथोचित स्वागत केलं जातं. मायेची उबदार शॉल आणि प्रेमाचं हे दरवळणारं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतं केलं जातं. थँक्स सो मच. आदरणीय रतन जी सरोज, रतन सरोज हे उपस्थित आहेत. थँक्यू सो मच रतनजी सरोज, आपण आलात आणि आम्हाला इथे सन्मानित केलं. स्वागत करताना शीतलताई भोईर या स्पर्धेच्या शिल्पकार भाग्य विद्यात्या आपल्या लाडक्या भावाला आठवणीला उजाळण्यासाठी खरोखरच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांनी दाखवलं जातं. नितेश पाटील, कोणताही गोलंदाज जर तीन विकेट एका षटकामध्ये तीन विकेट घेतं तर नितेश पाटील या आक्रमक फलंदाज, फलंदाजी पाहताना जो जसा आपण आनंद घेतो वृत्तांशचा तसंच यार नितेश पाटील त्याच्या काकाचा खेळ पाहताना मात्र मजा यायची. थँक्स नितेश. पारितोषिक लावतायत तर विकेट गोलंदाजाने तो विसरला नाही. गोलंदाज, कोणताही गोलंदाज तीन विकेट एका षटकामध्ये काढू दे, रोख रुपये 2000. हे पारितोषिक नितेश पाटील कडून आलेले आमचं परम मित्र आहे, कारण खेळताना मजा यायची. विरुद्ध असले तरी पण फटकेबाजी पाहताना नितेश पाटील आनंद, त्याचा विश्वास, याचाही तो रिव्हर्स स्वीपचा फटका आम्ही कधीही विसरणार नाही. नागेश इज अ ग्रेट ऑलराउंडर ऑफ द जळगाव. अजिंक्य पाटील, कुपर खेळणे इलेव्हनचे कर्णधार येत आहेत. अजिंक्य गजानन पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. आदरणीय शीतलताई भोरेंकडून मी आपलं सहर्ष स्वागत करतोय. चला 62 बिन, 15 रन पर ओव्हर रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच अँड रीच टू द ट्रायंग्युलर सिरीज. एलईडी मॅन ऑफ द सिरीज, रोख रुपये 150,000 पहिलं, 75,000 दुसरं, 50,000 तिसरं, असे 24 संघामध्ये 3 संघ आणि त्या क्रिस्टलच्या ट्रॉफीज बघता आकर्षित ते देऊन सन्मानित केलं जाईल. हे आकर्षण या स्पर्धेचा सुयोग स्मृती चषक 2021. गोलंदाजीवर जे विद्यानंद पाटील समाधान मित्र मंडळ 40+ क्रिकेट मोठा खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मोबाईल त्याच्यानं ट्रॉफी देऊन याला सन्मानित केलं होतं. तोच गोलंदाज निशिकांत तळेगावकर कमझिंग बोल राईट आर्म ओर द विकेट, ग्रेट बॉलिंग. हाय अनुभव, अनुमान आणि अनुभव मध्ये चढाओढ, यावेळी चढाओढ मध्ये अनुभव जिंकला पहिल्या चेंडू मध्ये डाक काढून कशमकश. 72 धावा चुपलेल्या होत्या, 4 विकेट. ही डिक्लेअर मॅन ऑफ द मॅच समाधान मित्र मंडळ कोपरखेने भूमिपुत्र महिंदा सेक्टर 23 कोपरखे. तुषार मोहंती इन ऍक्शन, ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला नतीजा 6 रन. डीजे अभी ते सहकारी प्रकाश सरप्पा याला स्वेरलेगला पंच मी दिलगिरी व्यक्त, नाव इथून माहीत पडत पण तुमचंही मी सहकार्याबद्दल आभार व्यक्त करतो. थँक्स सो मच. राईट आर्म ओर द विकेट, षटकार काला तर पुन्हा चेंडू. ओ हो हो हो, जशा तसा
बैठक मारली नाही, घुटणे टेक, तमाशा दाखवताना फक्त बेंड केला, अधूरा बेंड परत पूर्ण षटकार, 6 रन, बॅक टू बॅक 2 सिक्सेस, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त। एवढ्या लवकर मात्र राज रॉयल्स गोठवले संघ सहजासहजी नमते पण घेणार नाही, जशा तसं उत्तर देताना 2 षटकार खेचले धावसंख्या राज रॉयल्स गोठवलची, 7 धावसंख्येला उत्तर देताना इथे 12। पहिल्या चेंडूवर अनुभव जिंकला होता, त्याच्यानंतर अनुभवला मात्र अनुमाननं 2 षटकांहून बॅकफूटवर नेलं, पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा को सिली मी डाऊन इन साइड द सर्कल, सिली मी डाऊन काऊ कॉर्नर अँड लॉन्ग ऑफ, हे क्षेत्ररक्षण सजवले आउटात पहिल्या षटकाचं, तेही 45 वयाचा हा 40+ खेळाडू, लो पुलटाच होती, स्वीप करायचा होतं मध्ये, इथे चेंडू थेट गेला सिली मी डाऊनला, सिंगल मात्र घेतले, स्ट्राइक रोटेट नाव, 13 धावसंख्या बिनगडी बाद, 7 धावांचा लक्ष, कडक सुरुवात यार, 62 विन, पूर्णपणे नवे विजेता मात्र पाहायला मिळतील या वर्षी, परंतु अजूनही बोनकोडे संघ जिवंत आहे, आव्हान कारण खेळायचा बाकी आहे, चॅम्पियन्स होता गतवर्षीचा या स्पर्धेमधला 2020 हलक्या त्याने फक्त त्याला मणगाड झालं, फ्लिक केलं, चेंडू जाते मिड विकेटच्या ठिकाणी, दूरवर जसं फिल्डिंग प्रयत्न करतो इथे चेंडू फेक अचूक होती, फक्त एक धाव मिळते, एकने धावसंख्या जाते पुढे बिनगडी बाद 14 वर, 14 धावा लागतात, धापळकर 5 चेंडूच्या समाप्तीने, सरासरी प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची आवश्यकता, सामना बरोबरी, टॉस महत्वाची, जो जिंकले असेल टॉस तो विजयी घोषित होईल याची दक्षता घ्या, गोलंदाज निशिकांत तळेगावकर, लास्ट डिलिव्हरी पूर्ण सरसावले, बैठक मारली, चेंडूला दिशा उडवला, तुडवला, फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार, षटकार क्रमांक 3, काय फलंदाजी यार, सुपर्ब यार, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, राज रॉयल्स राजासारखा खेळला पहिल्या षटकामध्ये, खास करून तुषार मोहंती, धावा लावल्या 20, काय स्कोर आहे, सामना मात्र सहजासहजी जाणार नाही, तुफानी सामना पाहायला मिळेल सर्व प्रेक्षकांना, त्यात तमाम प्रेक्षकांचे आणि जे जुळलेत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षक पण पाहताना, आदरणीय आमच्या शीतलताई भोईर यांच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत आहे, पहिल्या षटकाची समाप्ती ते धावा लागल्या 20, येणारे चेंडू असतील 18 चेंडू आणि 40 धावा, तर 61 धावांचं आव्हान आहे, माफ करा कारण एक सिंगल आणि दुसरी धाव काढताना मात्र बाद झाला होता, 61 टू विन, 18 चेंडू आणि 41 धावा, 41 रिक्वायर्ड इन 18 बॉल्स, गोलंदाज यावेला मोहम्मद, जेव्हा परतला उमेश, याच फलंदाजाने 22 धावांची एक तडाखेबंद खेळी केली आणि 7 धावांमध्ये पोहोच, बाकीचा खेळ होता स्लॉग मध्ये तो मात्र जिंकलेला होता वृत्तांशू रामचंद्र पाटील, पण संकटातून काढलं होतं याच मोहम्मदने, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, पहिला चेंडू पिचिंग झाला ऑफ लेग स्टंपच्या बाहेर, सोडून दिलं होतं यावेळेला ओपनिंगला खेळताना प्रमोद चौधरी, पण एक अजूनही फॉर्ममध्ये आला रोहितला मात्र त्याने वन डाऊनला ठेवलाय, फलंदाजी मजबूत आहे, निलेश आहे, रोहित आहे, स्वराज आहे, रुणाल आहे, अशी भक्कम फलंदाजी मात्र राज रॉयल गोठवलेकडे साबूत आहे, सामना तगडा होईल, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, आखूड टप्प्या चेंडू इथे मात्र दिशा दिले, स्वेअर लेगला ओलांडून गेला फटका, खूपच खराब चेंडू, ताव मारला यावेळेला प्रमोद चौधरी, सेट डाउन द बार, 6 रन। मस्त करून जातील, खराब गोलंदाजी, टप्पा अचूक नव्हता, सहज गतीने त्याचा लेग ब्रेक ओळखता आलं तेवढी संधी आली, या लेग ब्रेकला थोडस मात्र गतीपणा दिला तर कुठे कशमकश पाहायला मिळेल, व्हेरी बॅड डिलिव्हरी रिलीज मोहम्मद, उडवून दिलं स्वेलेगच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी, धावसंख्या 27 वर, 27 बिनगडी बाज, हल्ल्याचं उत्तर प्रति हल्ल्या करताना देताना राज रॉयल्स गोठवली, गावदेवी 11 जू गावला, पॉइंटला एक डीप कबा स्वेलेग डीप, लेफ्ट हँड ओव्हर द येस इधर राईट लेंथ, सुपर बॉल, चूक सुधारली, टप्पा ठेवला थोडासा पुढे आणि त्याला गती थोडी वाढवली, इथे इशारा मिळेल लेग बायचा, एक
एक धाव मात्र मिळते प्रमोद चौधरीच्या खात्यात, नव्हता एक्स्ट्रा मध्ये. धावसंख्या पुढे सरकते 28 वर, 28 धाबा बिनगडी बाद. लक्ष्य मात्र जरूर मोठं आहे पण अशक्य नाही. एव्हरीथिंग इन पॉसिबल क्रिकेट म्हणलंय, काही होऊ शकतं. बिकॉज क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. लेफ्ट हँड ओव्हर मोहम्मद कमझिंग अप. ग्रेट यार, क्यार सुपरबली यार. मजबूर केलं होतं बॅट आपटण्यासाठी तुषार मोंत्रा. ओ बंबली गीते, हो हो हो, चुकीचा निर्णय घेतला. येस नो, येस नो, तेव्हा एवढं वेळ झाली होती. बाकीचे तमाम काय केलं, चेंडू फेक ऑन द स्टंप फेकताना प्रमोद चौधरी बॅक इज गॉन. डीजे ओपनिंग इज ब्रोक नाव, ब्रोक झाली, तुटली. तर गोलंदाजाला मात्र यश मिळालं नाही. ते यश मिळालं सुंदर चेंडू फेक करताना. फंबलिंग झाले होते, आक्वेमेंट डोळ्यामध्ये इशारे कमी पडले, कम्युनिकेशन जुळलं नाही. नतीजा प्रमोद चौधरी धावचित बाद, 29 एक गडी बाद, 161 धावांचा. व्हेरी हिट मॅन. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट म्हटलं जातं. त्याचा फॉर्म परत आला आणि या गोडवा मात्र आला. बराचसा सुखावला गेला होता आनंद व्यक्त करताना, जेव्हा एका षटकामध्ये 4 षटकार हे हिट मॅन रोहितने ठोकले होते एका षटकामध्ये. फुल्लेन चेंड अपसाइड ऑफ स्टंप, इथे सिंगल घेतली, इशारा मात्र आलेला नाही. इज अ परफेक्ट डिलिव्हरी. प्रकाश सरप्पा बाय आहे. येस, थँक सो मच. इथे बायचा इशारा आला. धावसंख्या जाते 29 वर, 30 वर. आणखीन 31 धावांची आवश्यकता. तर थोडासा मात्र विचारणा केली जाते यावेळेला पंचांसाठी का म्हणून हा सिंगल आहे, पण त्यासाठी नो एक्स्ट्रा टाइम्स घेऊ नका. डोंट वेस्ट टाइम, कारण जे अंधार आहे, अंधार पडू लागले आणि त्याचा मात्र खामियाजा भोगा लागेल. राज रॉयल्स गोठवली संघाला, याची दक्षता घ्या. पंचाचा निर्णय अंतिम असेल याची दक्षता घ्या. दोन्ही पंच येतात, तटस्थ पंच आहे असं. त्यासाठी मात्र नेटवर्क पंच ठेवलेलं आहे. हेच जर गावातले पंच असतं तर वाद वाढला असता, परंतु आमच्या आयोजकांनी तसं न करता न्यूट्रल अंपायर ठेवून एक सुरेख निर्णय घेतला आहे. ज्याचं आंतरराष्ट्रीय मी म्हटलं होतं, सायम टफेल यु नो अंपायर इन फायनल 99 वर्ल्ड कप 99 2003 2007 हे हॅट्रिक केली होती वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियांनी, आणि तेव्हाच मात्र सायमन टफेलला बसावं लागतं बेंच लेंथ बेंचवर. आनंद घेताना आपल्या देशवासियांचा. इथे मात्र बघूया काय निर्णय होते, प्रकाश सरप्पा काय निर्णय आहे ते आमच्यापर्यंत कळवा. बाईचा इशारा आला, धावसंख्या पोहोचते 30 वर, आणखीन 31 धावांची आवश्यकता. गोलंदाज मोहम्मद गावदेवी 11 झू कडून लेफ्ट हँड ओवर द विकेट. काय एक सुपीक सूचना, अनुभव असला पण क्रिकेट मी बऱ्याच व्यावसायिक संघांबरोबर खेळतो आणि त्यांचा संघाचा अनुभव मी आत्मसात करतो. तो आत्मसात केलेला जो अनुभव आहे तोच मी तुझ्यापाशी शेअर करतो. वयाचा प्रश्नच येत नाही. सचिन तेंडुलकर वयाने कितीतरी छोटा, अजहरुद्दीनला मोहम्मद अजहरुद्दीन नेहमीच सचिनचा सल्ला घ्यायचा, कारण क्रिकेट मोठं होतं. अजहरुद्दीनच्या वयाने मोठं नव्हतं, क्रिकेट सचिनचं जबरदस्त मोठं होतं. या असतात क्रिकेटच्या गोष्टी, कारण वयाचा मात्र मर्यादा नसतात. गोलंदाज मोहम्मद इन बॉलिंग मार्क, 31 धावांची आवश्यकता. राज रॉयल गोठवलेली लेफ्ट हँड ओवर द विकेट टू व्हेरी डेंजरस मॅन. टप्पा पडला ऑप्शनच्या बॅक, पिचिंग झाला, दिशा बघितली, दिशा बघितल्यानंतर मात्र व्हाईट बॉलचा इशारा दर्शवताना आमच्या उमेश पाटील जस स्कोरची भूमिका कालपासून उत्तमरित्या निभावतोय. 31 धावा लागते, पुढे जाते धावसंख्या स्कोरवर. फटका चांगला, इथे कॅचेस विन द मॅचेस, चान्स मिस यार. ट्राय चांगला होता, झेल मात्र अपुरा पडला, प्रयत्नाला तोड नव्हती, शर्तीचे प्रयत्न अपुरे पडले. धावा मिळाले फटक्यावर रोहित मात्रे याला, दोन ने पुढे जात. राज रॉयल्स गोठवली 61 धावांवर उत्तर देणार 33. सेकंड इन प्रोग्रेस, लास्ट बॉल टू गो. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 28 धावांची, 33 लेफ्ट हँड ओवर द विकेट. ओहो, इथे चान्स फॉर द कॅच. No mistake, big wicket. Rohit Matre back, he is gone.
कॉट उमेज बॉल बाय मोहम्मद, अडचणीत होता बावीस धावांची जबरदस्त केली, जेव्हा विकेट पाहिजे होती याच हिटमॅनची विकेट मिळवून दिली, सामन्याला मात्र कलाटणी, वापसी करून देतो मोहम्मद, व्हेरी गुड जॉब, इज अ रोल ऑफ द ऑलराउंडर परफॉर्मन्स, सुपर बाय मोहम्मद, एंड ऑफ द त्याचा वो षटक संपलाय, या षटकामध्ये धावा दिल्या त्याने 13 आणि महत्वाची विकेट, झेल देवाला भाग पाडला उमेशच्या हातात, मोहम्मद न मोठी विकेट या वेळेला गावली, 11 जो गावला 33 धावा, येणारे 12 चेंडू 28 धावा, 12 चेंडू 28 धावा, काय मॅच आहे शेवटीपर्यंत, कारण मोहंती असेल आणि त्याच्यानंतर रुणाल येतोय, रुणाल आणि जोडी जमली तर सामना फिनिश करू शकतात, एवढं मात्र निश्चित, त्रिचून गोलंदाजी केले, यश संपादन केलं, पण एवढ्या लवकर मात्र हार मारणाऱ्यापैकी हा गोलंदाज नाही, त्याच्याच काकाने प्रत्येक गोलंदाजाला एका षटकामध्ये 3 विकेटसाठी रोख रुपये 2000, नितेश पाटील यांच्याकडून पारितोषिक पहिल्या इनिंग जसं संपलं तसं हे पारितोषिक जाहीर केलं होतं, जो गोलंदाज एका षटकामध्ये 3 विकेट घेईल, 12 चेंडू 28 द्यावा, स्क्वेअर ऑफ द पॉइंट शॉर्ट पॉइंट डीप कबा, सिली मी डाऊन डीप स्क्वेअर लेफ्ट काऊ कॉर्नर लॉंग अप, पहिलाच बॉल अपटी बॉर, काय लेंथ आहे, मी म्हटलं वयाच्याकडे त्याच्याकडे पाहू नका, त्याचं व्यावसायिक क्रिकेट किती खेळलं त्याच्याकडे पहा, हे व्यावसायिक क्रिकेट खेळून गोलंदाजानं त्याने पाहिलेला चेंडू टाकला शॉर्ट ऑफ लेंथ गुड लेंथवर, राईज केला खांद्यानं हलकासा बल वापरताना, सुपर्ब यार, सरळ गेला विकेट किपरच्या हातात उमेशच्या, ग्रेट बॉलिंग यार, चाललेली पहिली बॅटल जिंकली होती रुतांशने, फलंदाजाने करताना चढवले ते 2 षटकार, यावेळेला त्याच लिजेंडरी मुलाच्या विरुद्ध 2 लिजेंडरी गोलंदाज एक फलंदाज, नारायण मात्र एका बाजूला, लिजेंडरी रामचंद्र पाटील अर्थात रुतांशू, ही बॅटल पहिली बॅटल जिंकली होती फलंदाजी का रुतांश पाटील, ही बॅटल कोण जिंकेल, अडचणीत आहे राज रॉयल्स, धावसंख्या 33, 2 चेंडू डॉट, राईट आर्म उड्डा चेंडू 28, अपटी बॉल परत उडी मारली आणि चेंडू मात्र गेला काऊ कॉर्नर मिड विकेटच्या ठिकाणी, लवली फिल्डिंग उमेश, सुपर्बली फिल्डिंग, एक धाव मिळते रुणाल रणाळी नारायण मात्रे याला, एकने धावसंख्या हलकीशी पुढे जाते 34 वर, 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि जिंकण्यासाठी 27 धावा, 27 धावांची गरज आहे, 34 धाव लागल्या धपळकावर, राईट आर्म उर्ध विकेट, ओ सुरेख शॉट, मोहंतीन एक शॉट, चेंडू गेला गेला यस गॉन, परंतु गेला सरळ कुठे, अंपायरचा इशारा काय असेल, षटकार सुपर्ब यार, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, हा सांगणारा खेळ मोहंतीचा, या अगोदर जी स्पर्धा रंगली होती त्या स्पर्धेमध्येही मात्र 44 धावांची खेळी सर्वोत्तम कायम होती याच फलंदाजाची, गावदेवी 11 झू गाव या स्पर्धेचं आयोजन केलं होतं, हाच फलंदाज त्या स्पर्धेमध्ये मोठा स्कोर उभा केला होता, त्याचीच फलंदाजी खेळपट्टीवर पुन्हा अडथळा निर्माण करताना विजयाचा, गावदेवी 11 झू गावच्या, धावसंख्या 40 वर, 21 धावांची गरज, 8 चेंडू, काय सामना आहे, कशमकश वाढले जाणे, उत्कंठा वाढत चालली आहे, धडकणे बढती जा रही आहे, जबरदस्त हे आयोजन आहे थाटामाटामध्ये साजरं करताना आमचं शीतलताई भुईर अध्यक्ष बोनकोडे जुगाव, सुभाब्या आपल्या भावावरती असलेलं निश्चिम प्रेम कायम ठेवलं, पर्व 12 राईट अमाउंट आहे, चेंडूला दिशा दिली, बरेच गॅप आहे, काय जाईल, हो तेच तरार आउट फील्ड, रोखणं मुश्किल, चेंडू मात्र सीमापार, दिला जिंकून गेली मोहंती तुषारने, लवली बॅटिंग यार, हार मारण्याच्या स्थितीमध्ये दोन्ही संघ तयार नाही, सामना तगडा 44 वर, 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा 7 चेंडू, काय मॅच यार, उत्कंठा प्रत्येक चेंडू मागे सिग्याला पोचत चाललेले, उत्कंठा वर्धक सामना, चित्त थरारक, व्हाट अ मॅच यार, हाय होल्टाज मॅच, राज रायल गोठोली बनाम गावदेवी 11 झू गाव, 61 धावांना 37 उत्तर, प्रत्युत्तर चोख, धावा लागल्या धापळकावर 44, येणारे चेंडू 7 चेंडू 17, राईट आर्म ओवर द विकेट, पुढे सरसावले, व्हॉट अ शॉट, हा क्रिकेटचा आविष्कार, व्हॉट अ बॅटिंग यार, व्हॉट अ सुपर टूपर टू हिट ऑफ द एक्स्ट्रा कवर विजन एरिया, राज रायल गोठोली तुप्पाने हल्ला,
रुग्णालचा वचपा काढला यावेळेला फलंदाजी करताना रोहतांशू वरती हल्ला चढवताना तीन चेंडू मध्ये सामना आपल्या बाजूने जिंकवलाय. व्हाट अ मॅच आर. धाव संख्या पोहोचली 50 वर. 6 चेंडू 11 सुपर मॅच आर. ज्या संघाने नाणेफेक जिंकली बरोबर साधल्यास नाणे फेकणारा जिंकणारा संघ मात्र जाईल ट्रँग्युलर मध्ये जर बराबर झाली तर. 6 चेंडू 11 ओहो सेम आकडा आणि सेम गोलंदाज परत प्रतिस्पर्धी खेळाडू वेगळे. काय विचार असतील नारायण मात्रेंच्या मुलाच्या ऋणाच्या मनामध्ये डोक्यामध्ये चक्र चालले असतील. त्यांचं भ्रमण मात्र भराभर होत असतील. कुठे ते स्थिर व्हायला लागेल डोकं शांत ठेवायला लागेल. नॉन स्ट्राइक एंडला तुफानी खेळ खेळतोय काय असेल विचार. सिंगल घेऊ का आपणच सामना फिनिश करू. 6 चेंडू 11 हा फटका मात्र जाईल. गोइंग गोइंग एंड गॉन सुपर्ब यार. काय मॅच आहे यार. जम मारली नारायण मात्रेचा मुलाने रुणालने आणि फेकून दिला काऊ कॉर्नरच्या वडून उमेशच्या डोक्यावरून दस्तक देऊन 6 रन. अभि जिगर याला म्हणतात व्हील पॉवर स्ट्रॉंग. प्रबल इच्छा शक्ती असली तर माणूस जग जिंकू शकतो. हा सामना जिंकण्याच्या जवळ नेऊन ठेवतो राज रॉयसला रुणाल आणि रुतांशू. गोलंदाज सुशील. ओहो हो काय चेंडू टाकला यार. या कमी मध्ये आला हा परिपक्वता. स्लो वन डिलिव्हरी सुपर्ब यार. स्लो वन डिलिव्हरी आली पाहायला आणि चेंडू मात्र निघाला डॉट. 4 चेंडू आणि 5 धावा 4 चेंडू 5 धावा काय सामना. तमाम प्रेक्षकांचे मन जिंकले या सामन्याने ट्रँगल मध्ये पोहोचण्यासाठी. ओ ग्रेट टार्गेट जोरदार अपील. ओहो स्तब्ध आहे स्थिर आहेत. अंपायर से नोट आउट. कुठे झालंय ते बघ. पिचिंग होता ओ स्ट्रीकला सोडून येणारे चेंडू 3 3 चेंडू 4 काय मॅच आहे यार. सुपर्बली मॅच. राज रॉयल गोटोली अगेन्स्ट गाव देवी 11 झू गाव. 61 धावा 15 धावांची सरासरी. काय खेळला यार. येणारे चेंडू 3 3 चेंडू 4 धावा राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन. इथे स्टेअर केलं स्वर कट. मोहम्मद सत्रक्षण जोपर्यंत एल फील करेल 2 धावा मिळतात मोहंती तुषारला. येणारे चेंडू असतील 2 2 चेंडू आणि 2 धावा नाही 2 चेंडू आणि 2 धावा एक जरी काढली टॉस जिंकलेले आहे. पण काय विचार असतील त्या टॉस कडे मी कदाचित बघणार नाही. सामना फिनिश करील असा इशारा देतोय डग आउट करून छोटा निलेश. काय होईल ते बेहतर फिनिश कर. टॉस कडे बघू नको. ही असते जिगर. ही असे जबरदस्त पॉवर निलेशी या सकारी प्लेयरला. 2 चेंडू 2 धावा 1 धाव काढली तरी ट्रँगुलरचा प्रवास सफलतेपणे पूर्ण करू शकतो. जाऊन मिळेल कालच्या कुमार 11 तुर्बे संघाला. खुशाल मॅटम ओर द विकेट. व्हॉट अ मॅच सुपर्ब. अंगाने शहारे आणणारा खेळ. काय गोलंदाजी यार. सुशील पहिला सामना गोलंदाजाच्या बलावर जिंकून दिला तो सुशील मात्र आपल्या होम पिचवर बेदकता मारा. काय खुश गोलंदाजी आहे रे सुशीलची. 1 चेंडू 2 धावा बॅटच्या खालून मात्र चेंडू काढला दिला हातामध्ये विकेट किपरच्या काढलेला चेंडू सुपर उमेशा. काय धडकण आहे तेच. हो 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 सुपर्ब यार. हे आहे जबरदस्त आयोजन. शीतलताई भोईर सुयक स्मृती चषक 2021 पर्व 12 तुफानी मॅच. 1 चेंडू 2 धावा राज राईस गोठवली गावदेवी जुगाव. यावेळी जिंकण्यासाठी 1 चेंडू 2 धावा 1 चेंडू जर 1 धाव काढली तरी मात्र आपला प्रवास सफलता होईल. व्हॉट अ मॅच यार. सर्व कडे काय दडपण आहे यार. तुषार मोहंती आक्रमक फलंदाज समोर सुशीलच्या ज्याने 5 सामन्याचा सामना जिंकून दिला तोच गोलंदाज. 1 चेंडू 2 धावा
राइट आर्म ओ सुपर यार, मैच मात्र फलंदाज बात काय धमाका यार, ओ हो हो मैच जिंकली दिल मात्र जिंकले तमाम प्रेक्षकांचं काय मैच आहे यार। आजचा हिरो मात्र ठरला सुशील, ये ताईचा ऑनर।